तर सरकार जी वाघनखं आणतंय ती खोटी आहे, त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केलंय. वाघनखं खोटी असल्याचा दावा इतिहासकार सुद्धा करतायत असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलंय. ही जी वाघनखं आहे ती शेवटची 1919 मध्ये साताराच्या महाराजांकडे बघितली गेली, त्याच्यानंतर काही त्याचा पाठपुरावा कोणी केलेला नाही. फक्त याच्यावरती चर्चा चालू होती वाघनखं वापरली की नाही. पण 90% इतिहासकारांनी सांगितलं वाघनखं वापरली. आणि जे पुरंदरेंच्या याच्यातले होते हिस्टोरियन म्हणजे पुरंदर स्कूल ऑफ हिस्ट्रीचे जे फॉलोअर्स होते त्यांनी सांगितलं की वाघनखं वापरली नाही. आमचं म्हणणं आहे वाघनखं वापरली, पण जी वाघनखं वापरली हे सरकार जे आणतायत ते खोटी वाघनखं आहेत. लोकांची दिशाभूल करण्यासाठी यांनी ओरबडून ओरबडून खाल्ल्यानंतर आता वाघनखं कशाला आणताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.